দে দে तू ऐकलं का उद्या तू चालली का तू काही कल्पेटला जाऊ नको जेवलं का जोडीला पाहुणा होता का किती काल हो काही लाबड्या आणते एवढे जेवले तरी राहू हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललोय जत्रेला आणि ते पण दीदीच्या घरी चाललोय आम्ही आज ती गप्पन आणि अशू नाही आली ती आज घरीच थांबली आम्ही तिघच चाललोय आणि रस्ता जरा त्यांच्याकडे झाले डिस्को हे बघा तुम्ही गचक्या गचक्याचा रस्ता आहे आणि आज आम्ही एवढं जत्रा बित्र झाली नंतर उद्या जाणार आहे संगनवीरला तुम्ही पण येणार आहे का पंढरपूर जा दो डायरेक्ट अर्ध तिकीट है नाही तुमचं अर्धन त्यांचं अहो गाडी घेऊन जाणार मग काय अडचण पाहता मी कधी नाही मग जा पंढरपूर उद्या करून नाही जा मग चाल नाही काशीला नाही तर तिकडे हे करून या ना चारी धाम करून या ना चारी धाम पैकी दोन धाम करून या किती खर्च येईल त्याला पन्नास काय आणणार अहो डिझेल दुसरं काय खर्च आहे तुम्हाला डिझेल खायचं प्यायचं राहायचं अहो काही गाडी म्हणजे काय हे जाणार नाही का खर्च गाडीला किती किती डिझेल येईन चार पाच हजार असेल बाकी काय येणार आहे मग गाडीला आवरेज आपल्या जास्त कमी काहीच खर्च नाही येणार डिझेल टाका तुम्ही आणि घेऊन जा चारी दाम करा वाटलं ड्रायव्हर बघा एखादा घरगुती हा मी थांबत नाही इथं मी नाही येत तुम्ही जाऊन या मग काय यायला चारी दाम काढून द्यायचा मग काय जा बार नक्की इथून गेलो लगेच मायला सांग वरून यायला खर्चायला पाच पन्नास हजार रुपये आहे ना मग चालेल तुम्ही गाडी घेऊन जा काय अडचण चालेल हा अहो खरंच नाही लागणार सात आठ हजारात जाऊन येईन गाडी आता काय सांग हा थांब बन चला आता आम्ही पहिले जत्राला जातो घरी गेलो विचारतो ना बोकड्याची कंदोरी तिथं आता त्याची आखड महिन्यात राहते दरवर्षी जेवतीने यांना आवडत नाही पण आता हे कसं यायला तोंड राखायला चालली येईल राग भरत त्यांचं त्याच्यामुळे चालले खास हा ना गेलंच पाहिजे पाहुणे रावळ्यांमध्ये तर चला मित्रांनो जाऊया डायरेक्ट घरी आता मी गाडी चालतो जरा मित्रांनो निवड दाखवून झालं एक ठिकाणी इकडे आणि आता अजून एक निवड दाखवायचा आहे पुढे आणि साडू पण आलेली मला म्हणे यायचं नाही लबाडा आणि बोलत सवयला गेले काय माझ्या अगोदर आले त्याला वाटलं संपत काय 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 माझ्या अगोदर इथं हजर सब काय काय आज मेनू काय काय हा कोंबड यार कोंबड पण आहे पप्पा पण दोन दोन कोंबडे एकच कोंबडे आहे एकच का किती शिव ए शिव हे पाणी प्यायचं आहे त्याला शिवड्या यायचं का भूर मध्ये आम्ही चाललो मम्मी मम्मी ना आम्ही चाललो भूर मध्ये ए टाकल्या ए टाकल्या भूर मध्ये यायचं का हा रस्ता टाकायचा याच्यात नाही काढायचं का रस्ता बादली आणावला काय ते अमोल पहिला पाठी राहून घेते कोणी दोन दोन घे खरे जगदोतला ना हलवून भरा फक्त नाही जेवण काय भाजी तुम्हीच बनवली ना भारी बनवली म्हणजे दिसायला भारी दिसू राहिली खायला खायला पण भारीच असणार मग आम
नाही नाही आमच्या वडील म्हणले आम्हाला दाखवायलाच पाहिजे रंगाला भारी जाऊ दे काय तुम्ही आमच्या जत्रेला नाही बनवली आणि बोलवलं तेव्हा तेव्हा नाही आले बोलवलं ते नंतर जेवायला झालेलं आहे हलून घे खालच बस 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 तर मित्रांनो सूर्यकांना आता काळे पाहुणे चालले जेवण विवण करून पहिल्याच पंक्तीला आणि तुमच्या जोडीला जे जेवत हो त्यांना विचारू काका हो तुम्ही जेवले ना हो तुम्ही जेवले का जोडीला पाहुणा होता का किती काल हो काही लाबड्या आणते एवढे जेवले तरी राहू पाहुणे खोटे नाही बोलणार साडू बाकी खोटा बोलणार इकडे विचारू परत एकदा हा हो पाहुणा जोडीला होता ना जेवायला ते जेवले पण ते साईडला जेवले नाही नाही जेवायला होते का जेवायला नव्हते मी तर कोण जेवत होते होते देवा 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 काय करत काका म्हणजे नव्हते हा वाढायला तूच होते ना खात नव्हते का साडू सारे जुन्याची आवरत पहिल्याच पंक्तीला जेवून बसले वरून म्हणते ना चला झाडून घ्या बोका लागल्या आम्हाला तर मित्रांनो जेवण वगैरे झाले ना मी आता निघालोय आणि विशेष म्हणजे पुरी नदीच्या बहिणीसाठी डबो बिबा दिलाय बाबा बांधून लयच लयच बहिणीच प्रेम होत चाललं दिदीच धरून बस बर इकडे लागन ते हा दे याला कुरकुरा दे एखादा चालली का तू हे जाऊ का मग दिदी तू ऐकलं का उद्या तू चालली का तू काही कळपेटला जाऊ नको हा ए दिदी आम्ही थांबणार बरं तुम्ही येत असं आताच नाही उद्या तिकडे येणार आहे तुम्ही मग थांबू का आम्ही जाऊ बरं आता दिदीचा आग्रह आहे थांबावं लागेल तर चल तर मित्रांनो आपले आळे वगैरे तयार करून झालेले आणि बरं आता पाणी पण सोडलं इथं या आळ्यामध्ये पाणी चालू आहे आणि आताच आम्ही दिदीच्या जत्रेवरून आलोय तिकडे जाऊन मटण वगैरे खाऊन आलोच जातो पाण्याचं आळे काहीच केले पाणी लावून देतो आणि त्यांना सोडून येतो पाणी लय शिवशून होत आहे